डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। कि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसर्वत मुद्द्या संबंधात मार्गदर्शन केले त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढे डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। दुसरी गोष्ट त्यांनी साहेबांनी मग वेळ मागितला आम्हाला असं अनेक गोष्टी आहेत, पण दरम्यान त्यांनी आणखीन एक मुद्दा सांगितला की विधानसभेच्या जे मधलं काही अधिवेशन झालं त्याचं प्रोसिडिंग सील करायला सांगितलेलं आहे। हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरी गोष्ट सांगितली त्यांनी की आत्ता हा इतका महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही या संदर्भात लार्जर बेंचकडे हा विषय नेण्याचा, कारण हा घटनात्मक पेज निर्माण आहे म्हणून लार्जर बेंचकडे आम्ही हा मुद्दा घेण्याच्या विचारात आहोत। एवढेच तीन मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेत, त्यामुळे स्टेटस क्वो आलं आणि स्टेटस क्वो आल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आता थांबल्या असं त्यांनी असं म्हटलं। स्टेटस क्वो राहील एक तारखेपर्यंत, बाकी आणखी आता तुम्ही बघा दिलासा वर शब्द वापरला नाही, न्याय मिळेल त्या दिवशी बोलले।